पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपास या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यावसायिक व्यवसाय करताना पाहायला मिळतात. थंडीच्या दिवसात नारायणगावातील काही तरुणांनी या ठिकाणी स्वेटर आणि जर्किन विक्रीसाठी ठेवलेले पाहायला मिळतात. त्यासोबतच काही तरुणांनी ब्लँकेट्स देखील विक्रीसाठी ठेवले. पुणे नाशिक महामार्ग हा प्रचंड रहदारीचा रस्ता, या ठिकाणी अनेकदा छोटे मोठे अपघात होत आहेत. ह्या तरुणांशी चर्चा करताना त्यांना हाही प्रश्न विचारला, तर पोटासाठी या ठिकाणी उभं राहून व्यवसाय करावा लागतो असं हे तरुण सांगतात. दिल्लीवरनं माल आणतायत नारायणगाव या ठिकाणी, त्याची विक्री करतायत. रस्त्याच्या कडेला माल विकतो त्यामुळे तो खालच्या प्रतीचा असेल, त्यामुळे ग्राहक मागताना अगदीच कमी किमतीत मागतात. आम्ही 4-5 मित्रमंडळी मिळून एकत्र व्यवसाय करतोय, त्यामुळे सर्वांचं यात भागायला हवं असंही ही तरुण मंडळी सांगतात. अनेक इंजिनियर झालेले मित्र आहेत, त्यांनाही अजून नोकरी नाही, त्यामुळे नोकरीच्या शोधात फिरण्यापेक्षा आपण काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करायला हवा या उद्देशाने आम्ही हा व्यवसाय करतोय असंही हे तरुण सांगतात. त्यामुळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तरुण मंडळी छोटा मोठा व्यवसाय पकडतायत आणि आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतायत. हे तरुण नेमकं काय सांगतायत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव. दादा नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव आपलं? कृष्णा प्रताप माने. आता आपण नारायणगावच्या बायपासला हा व्यवसाय करतोय, काय काय विकतोय आपण? आपण इथं थंडीचे आयटम विकतो फक्त, जर्किंग आहेत, स्वेट आहेत, सगळे व्हरायटी आहेत. आणि कुठनं आणतोय आपण आम्हाला? आपण आम्हाला दिल्लीवरनं आणतो. आता कस्टम माल असतो, आउट ऑफ कंट्रीचा माल असतो, गोदीचा माल असतो. दादा आता तुम्ही इथं व्यवसाय करताय, गाड्या वगैरे भरतो वेगळे, त्यात काही भीती वाटते का? काय सांगते? भीती तर वाटतेच, पण आता पोटा पाण्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. आता तुम्ही तर बघताय, आता एवढं शिक्षक इंजिनिअरिंग आणि ते झालेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाही, त्याच्यामुळं आता आम्हाला पण थोडंफार पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे. पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे. इथे व्यवसाय कसा होतो, ग्राहक थांबतायत का, ते काय त्याबद्दल काय सांगते? हो, ग्राहक थांबतात थोडेफार, पण आता त्यांना पण आपल्या दुकानातले हे नाही देऊ शकत. प्रत्येक कस्टमरचं हे म्हणणं जाणून घेण्याचं आम्ही प्रयत्न करतोय, पण त्या हिशोबाने आमचे प्रयत्न चालू आहेत का जास्तीत जास्त गिराईक वाढवं. आता इथे काय रेंजपासून किती रेंजपर्यंत आपल्याकडे आहे माल? 500 पासून ते 200 पर्यंत आहे आपल्याकडे. 200 पर्यंत. आणि हेच जर का तुम्ही बाहेर कुठं दुकानामध्ये घ्यायला गेले तर 500 रुपयाचा माल आपला 3-4 हजार रुपयापर्यंत तुम्हाला दुकानाच्या खाली भेटणार. आता तुम्ही रोडवरती विकताय, त्यामुळे ग्राहक असं कधी म्हणतात की रस्त्यावरचा माल आहे एवढा महाग कशाला पाहिजे, असं काही अनुभव येतो? अनुभव येतो ना. आता हे याच्यात पण आता 200 वाले पण 100 मागतात, म्हणजे आता लोकांना अजून काय दिलं पाहिजे ना आपण वरायची. बाकी काही त्रास होतो का? पोलीस येतात पण ते काय असं त्रास वगैरे देत नाही, ते फक्त त्यांना पण माहिती आहे, त्यांनी पण ते पण डोळ्यांनी बघतात काय चाललं आहे इथं, परिस्थिती कशी हँडल करतात, कोरोना नंतरची ही परिस्थिती आहे. काय सांगतात ते? ते म्हणतात का दुकान जरा मागं घ्या, तुमची काळजी घ्या, गाडी बिडी जरा इथून वेगा नाही, ॲक्सिडेंट वगैरे होण्याचे तुम्ही पण थोडीफार काळजी घ्या. रिस्पॉन्स कसा आहे ग्राहकांचा इथं? आहे चांगला आहे. आज सकाळपासून साधारण किती विकले असतील काय अंदाज? 10-10 विकले. आता तुम्ही एवढे सगळे मित्रपरिवार आहे, सगळ्यांचं भागतोय का याच्यात? नाही, एवढ्या सगळ्यांचं नाही ना भागत, कारण की हा मालच आता तिकडून एवढ्या लांबून आणायचं ट्रान्सपोर्टिंगचा खर्च. आता एक डाक जर का घ्यायचं जर झालं तर आम्हाला 15-15 हजार रुपये मान आणावं लागतं. हा जो येईन तो आमच्या रिक्सवरती सगळा रिक्सचा विषय. आता दुकानात तिथं आपण क्वालिटी देऊ शकत नाही ग्राहकांना, त्याच्यामुळे ग्राहक प्रत्येक ग्राहकाची आवड निवड ही वेगळी असते, तरी पण आम्ही त्यांच्या हिशोबाने त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. क्या बेचते इधर? ब्लँकेट. ब्लँकेट क्या रेंज से क्या रेंज तक है? आपण मतलब अपने को वो यानी लेगा ना आपको ये वाली. हाँ, ये आपको पड़ेगी 250 रुपये. अच्छा. और ये पड़ेगा आपके 1500 रुपये के दोन. ये 13 किलो दोन. यहाँ पे धंधा, इतना धंधा होता का? होता ना, ये अपने 400-500 रुपये मिल जाता. लोग थांबतात का इथं? थांबतात. मग असं कधी होतं का की रस्त्यावरचा माल आहे म्हणून स्वस्तात मागतात लोक, असं काही होतं का? मागता ना यार, येतो मागते. समजा 1300 का कितने में मांगते? 1300 का वो बोलते है, कोई 300 बोल जाते, कोई 400 बोल जाते. आप लास्ट कितने तक देते? 500 दे देते. अभी इधर ये रास्ता है तो कुछ एक्सीडेंट विक्सीडेंट होने का डर नहीं लगता? वो तो सबको लगता ना, फिर भी बैठते नहीं? वो तो क्या कि आप पेट के खातिर बैठना पड़ता है. बाकी इधर कुछ तकलीफ सब अच्छे से चल रहा है. अभी कितने बजे तक हो? बस अभी जाने वाले. रहते कहाँ हो? नारायणगांव में. प्रॉपर कहाँ से हो? एमपी से. माल कहाँ से आता है? माल तो लुधियाना से. लुधियाना से. तो परवड़ता है कि इतने दूर से माल ला के यहाँ बेचना? परवड़ता है, मजदूरी निकल जाती. चल ठीक है, थैंक यू.